हाय, हॅलो, कशा आहात सर्वजणं? तर गौऱ्यांच्या समोर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी माझ्याबद्दल आहे. कारण आहे ना, मी लहान होते तसे मी गौऱ्या पाहते. तर लहानपणी आहे ना, मी गावी राहिलं होते, म्हणजे मम्मी पप्पांबरोबर गावाकडं होते राहिला. तर त्या साईडला म्हणजे गावाकडच्या माणसांचे बोलणे चालणे वेगळे असते, तर तिकडचे लोकांच्या तोंडामध्ये शिव्या पण असतात. तर काय झालं, मम्मीने गौऱ्या वगैरे बसवल्या आणि त्याच्यानंतर मम्मीने आहे ना माझ्या गळ्यातले त्यांना घातले होते. मी किती 1.5-2 वर्षाचेच होते, 1.5 वर्षाचेच असेल हो. तर त्या गौऱ्यांनी माझे गळ्यातले घातले आणि मी झोपेतून उठून ते पाहिले. तर मी आहे ना त्यांना खूप बडबड केली, त्यांच्याबरोबर भांडले आणि त्यांना एक शिवी पण दिली होती की काढा तुम्ही आत्ताच माझे ते गळ्यातले. म्हणजे आज मला काय माहिती कशामुळे हे तुम्हाला सांगू वाटले, पण आज माझ्या अचानक लक्षात आली, गौऱ्यांचे मुखवटे पाहिले आणि ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावी अशी वाटली. कारण ते वातावरणावर डिपेंड असतं की आपण कुठल्या परिस्थितीत राहतो, हे म्हणजे आपलं बोलणं चालणं आहे ना त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि आज खूप डिफरन्स आहे, शिवी तर काही लांबलांबपर्यंत असे वाईट बोलण्याचे विचारसुद्धा मनामध्ये येत नाहीत. तर चला मग, छान अशी गौऱ्यांची आरती झालेली आहे आणि सकाळी आहे ना 11:30 ते 1:30 वाजेपर्यंतचा मुहूर्त होता. तर आज मी गौऱ्यांचं लवकर आगमन करून घेतलं, का तर माझी फ्रेंड अमृता ॲडमिट झालेली होती हॉस्पिटलमध्ये, तर मला तिच्यापाशी जायचं होतं. त्यामुळे पटपट सर्व तयारी करून घेतलेली आहे, का तर मला पूर्ण गॅरंटी होती की ती गेल्यानंतर ना मला तिथून हलवून देणार नाही. तर मी गेले, तिला सकाळी ॲडमिट केलं होतं, पण संध्याकाळपर्यंत काही तिची डिलिव्हरी झालेली नव्हती आणि खूप क्रिटिकल कंडिशन होती, त्याच्यामुळे तिचे सिजर करण्यात आले. तर मी गेल्याच्या नंतर ना मी 5 हॉस्पिटलमध्ये गेले, तर 7 तिचं सिजर झालं आणि खूप छान गोंडस असं तिला बेबी बॉय झालेला आहे. तो केव्हा ना केव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. तर आत्ता 8 वाजलेले आहेत रात्रीचे, तर परतीचा प्रवास घरी निघालेलो आहोत आम्ही. बाय.